हो ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांचा आणि तुमच्या शिक्षणाचा काहीही संबंध नाही. खरंच काय होणार नाही ना बा. आता तर आपण बघूच यात काय होतंय. श्री ग ने शा. आता तरी बसला का विश्वास. गेली मनातली भीती. शिकायला तयार आहे का माझा विद्यार्थी. तुम्हीच ठरवा. मी अगदी मनापासून शिकेन. मी बी मनापासून शिकणार. तुम्ही खूप छान आहात. असं लिहायचंय. छ ला एक दांडी द्यायची. युन म्हणजे झालं छान. लिवा बरं आमच्या समोर. लिवा घ्या. एकदम सोपं आहे बघा. यांच्या शिक्षणात कुणी अशी चेष्टा मस्करी केलेली मी अजिबात खपवून घेणार नाही. आहे तुझ्या सुनाला लगेच राग येतोय बघ. काय करायचं. तुझ्या सुनाला उद्या पिक्चरला घेऊन जाऊ काय. हा काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय. आता बदललंय ना मी तर वागणं बोलणं मी बदलायला पाहिजे का. नको उद्या आपण कोल्हापूरला जायचं. ते बी आधी पिक्चर बघायचा. पिक्चरच्या इंटरव्हल मध्ये नवरा बायको एकाच पुडीमध्ये पॉपकॉर्न खातात आणि एकाच बाटलीत कोल्ड्रिंक पितात. तुम्हाला चालेल ना. चालतंय की. पिक्चरला जायचं चांगला डावाकला होता ना. पण ही नंदिता असताना गायबी होऊ देणार नाही. अंजली बाई या की लवकर. कुठं राहिलात. कुठं राहिला अंजली बाई. या की लवकर. वाट बघायलो मी किती उशीर. आणि मला म्हणताय वय त्रास देतोय म्हणून. आधीच एक तर मला खोटं बोलायची सवय नाही. त्यात तुम्ही म्हणजे इतके सारखे फोनवर फोन करताय. मी तरी काय करणार. चला तर लवकर. मज्जा आली ना. अजिबात नाही. मला तर कसं तरीच वाटत होत. खोटं बोलणं चुकीचं असतं. तुम्हाला वाईट वाटलं काय. हो मग जाऊ द्या. आपण पिक्चरला नको जायला. तुम्हाला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही मला. चला. अहो नाही नाही तसं नाही. कधीतरी खोटं बोलणं चांगलं असतं. तेवढीच जरा मजा. मग आता म्हणलं ते. ते मी जरा तुमची गंमत करत होते. तुम्हाला बी येते की खोटं बोलायला. गंमत करतानाच खोटं बोलता येतं. खरं खोटं बोलायला लागलं ना की जीव जातो माझा. मग तुमच्यापेक्षा जास्त विचार मी झालोय का नाही. अहो तुम्हाला सांगू. अहो वहिनींना असं गंडवलं की नाही त्यांना कळलंच नाही की मी कुठे निघाले होते. आणि वसंतना असं बोलवत्ती दिलेत की नाही की विचारू नका. राणा अरे हिरीतलं गळ काढायचं होतं ना तुला. तिकडेच निघालोय. ते अंजलीबाईंना न्यायला आलतो. नमस्कार. बाई म्हणजे पाठक बाई. अरे मुरदाडा तुला काय लाज शरम. अरे बाईशनी मजूर केलेस होय. आता कोण कोण म्हणलं. अरे कोण म्हणजे मला चावडीकडे सोड म्हटल्यावर गाळ काढायला मजूर बाई घ्यायला चालूय म्हणलास ना. विसरलास. अहो तसं काय नाही. ते काय आता अंजलीबाईंची इच्छा होती ना. व मग मी तरी काय करणार. बरं जाऊ काय. अजिबात नाही. बाईशने काम लावणार असेल तर अजिबात नाही. अहो असं कसं करेन वाचतात मी. अंजली बाईशने कामाला लावीन वय. आता ते काय माहित आहे काय. ते गाळ कसा काढायचं ते अंजली बाईशने उद्या शाळेत शिकवायचंय ना. व म्हणून ते येत आहे. ओ सांगा की. अहो उद्या मी हे शाळेत शिकवणार आहे. अंजली बाई.
अहो हे काय घ्या तुमचा आवडता वापरता चहा. अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेतलात? त्रास नाही हवं तर भरपाई म्हणा. मी तुम्हाला खोटं बोलायला लावलं. ते पिक्चरला जायचं म्हणून काय काय सांगितलं पण शेवटी काय झालं नाही बघा. सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? यात तुमची काही चूक नाहीये. गोदाक्का जास्त महत्वाच्या आहेत आपल्याला. होय ते पिक्चरला जायचं राहिलंच ना. आपण नंतर कधीतरी जाऊयात. हा पण प्लॅनिंग मात्र आजच्या सारखंच हवा. चालते की तुम्ही लय केलं गोदक्कासाठी. मी दिल्लीला गेले होते तेव्हा तुम्ही माझ्या बाबांसाठी एवढंच सगळं केलं होत आणि आता गोदक्काही माझ्यात म्हटलं. आओ तुम्ही चहा प्या लवकर नाही तर थंडी व्हायचा. तुम्ही आओ नको चहा ना बॉडी जळते. विठ्ठल 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 काय झालं ग? काय होतय? दुखतोय का पाय? काय झालं? अगं काय नाही ग, मला सपान पडलं. सपनात लई मोठी दिंडी दिसली मला. आता एकादशी सुरू झाली ना. आता म्हातारीला त्या विठ्ठलाचं दर्शन फार वर गेल्यावरच. आता तुम्हीच दोघं माझं विठ्ठल रुक्माई. कसं केलं तुम्ही प्रपोज? प्रपोज जीव बीचला. बीचवर? हो बीच. एवढ्या मोठ्या समुद्रावर? हो मग काय. अरे काय जोरदार प्रपोज केला तुम्हाला. त्या चिडखोर आहेत. ती चिडखोर आहेत. बघितलं या मामींनी बरोबर सांगितलं. बाकी आपले नुसते तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून कौतुक करत होते. असंच पाहिजे मामी. व्हेरी गुड. प्लीज आओ ना. मी नाही येणार. तू जा. तू प्लीज तिच्याशी बोल. अरे सकाळपासून डोकं उठवलंय तिने माझं. मग परी तिथे येते आणि त्याला म्हणते की मी तुझ्याशी फाइट करणार आणि मग ती त्या राक्षसावर जादू करते आणि त्या जादूमुळे राक्षस छोटा 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 व्हायला लागतो. अरे विक्रांत विशेष काम काढलंय तुला ना. प्रेमाबद्दल काही कदरच नाही मला. आहे की मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? अरे तुला माहितीये का आम्ही कोणाचा वाढदिवस साजरा करत होतो? का करत होतो? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. घरी सत्यनारायणची पूजा वगैरे रे तर सगळ्यांना इन्व्हाइट करायचं होतं. शनायला सोडून मी सगळ्यांना सांगतो. शनायला सोडून हे डेफिनेटली कुठल्या तरी पूजेबद्दल बोलत होते. मग मी विचारल्यावर खोटं का बोललेत माझ्या? अह
फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 25 वर्षापूर्वी आम्ही एकत्र जन्माला आलोय. वी आर ट्विन्स, जुळी भावंड होत आम्ही. काय मी सांगितलं होतं ना ते नवरा बायको नसणार म्हणून, बघा. ए बाई, तुझ्या ट्रेनला दोन्हीकडे इंजिन होती, तू काहीच ठरवलं नव्हतं, काहीतरी तू आता बोलू नको. हा कळलं ना.